ब्लाइंडली ज्यावेळेस आपण एखादी डिसिजन घेतो स्पेसिफिकली फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये त्यावेळेस ब्लाइंडली घेतलेल्या डिसिजनमध्ये जितका वेळ मार्केटमध्ये म्हणतो ना पॉझिटिव्ह बुल मार्केट असतं त्यावेळेस थोडंसं आपल्याला एक ग्रीड असतं की आपले पैसे आहेत आपण इन्व्हेस्ट केल्यावरती आपले पैसे सातत्याने वाढणं एक ऑर्डनरी व्यक्तीची सायकोलॉजी असते फायनान्शियल मार्केटमध्ये आणि ही सायकोलॉजी ॲपस्युटली रॉंग आहे आणि फायनान्शियल मार्केट पहिली गोष्ट अंडरस्टँड करायचं आहे की वोलाटाईल मार्केट आहे वोलाटाईल म्हणजे की आज तुम्ही एका एक एक स्पेसिफिक स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले तर कदाचित शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे टाइम स्पॅन जो असतो एक दोन तीन वर्षाचा जो शॉर्ट टर्म स्पॅन आहे त्या शॉर्ट टर्म तुम स्पॅनमध्ये तुमची जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ना ही वर खालती होण्याचा होण्याचे चान्सेस जास्त असतात अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला एक दोन तीन वर्ष मार्केट अपवर्डमध्ये जात आहे आणि तुमचे पैसे फक्त वाढताना दिसत आहेत याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुमचं माइंड आता बनलेलं आहे की हे पैसे कधी खालतीच येणार नाहीत पण ज्यावेळेस इमिजिएट फायनान्शियल मार्केट खालती यायला डाऊन डाउनटाऊनमध्ये जातं त्यावेळेस लोक घाबरतात आणि त्यांचे पैसे काढायला सुरुवात करतात कारण त्यांच्याकडे सॉलिड आणि कॉन्क्रीट प्लॅन नसतो हा कॉन्क्रीट प्लॅन म्हणजे फायनान्शियल प्लॅन